Hello all of you. This is your second lesson and the name of the lesson is Aesop's Fables. What means of fables? Fables means very short story. And these fables gives us very very valuable messages. You can see in this picture the man is sitting with a stick in his hand. This man or this person is called as Aesop. Aesop lived in hundreds of years ago in a country called Greece. You can say Aesop in Marathi and English Aesop. पहिले दोन पॅरेग्राफ मोठ्याने वाचा. त्यातले हे शब्द आहेत rhyming words: fable, table, label, unable, unable, countable, disable, table. These are opposite words: short, long, learn म्हणजे शिकणे, teach शिकवणे, many खूप, few थोडेसे, first last. तल सिंगल म्हणजे एकट, म्हणजे सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. काही वेळेला सिंगल शब्दाच्या मागे एस लावून अनेक वचन केलं जातं. जसं इथे फेबल आहे तर फेबल्स हे त्याचं प्लुरल. पण काही वेळेला नियम बदलतात आणि काय होतं ते तुम्ही समोर वाचलं की लक्षात येईल. सतत वाचन केलं तर या गोष्टी क्लिअर होतील. स्टोरी स्टोरीज, टेबल टेबल्स, मॅन मेन, ए आणि ईचा फरक आहे, वुमॅन वुमेन, इयर इयर्स, फूट फीट. गाडीचा हॉर्न वाजतो हे तुम्हाला माहीत आहे, पण इथे हॉर्न्स म्हणजे शिंग, त्याला दुसरा शब्द आहे अँटलर्स. अँट म्हणजे मुंगी हे तुम्हाला माहीत आहे, त्याला लर लावलं की अँटलर होतं. अँटलर म्हणजे शिंग आणि अँटलर्स म्हणजे शिंग अनेक वचन. तुम्हाला धड्यामध्ये तुमच्या लेसनमध्ये स्टॅग हा शब्द आलेला आहे. स्टॅग म्हणजे चितळ किंवा सांबर. मग चितळ आणि सांबर हे काय असतं? तर चितळ आणि सांबर म्हणजे हरिण असतं की नाही, तर त्याचं पुल्लिंग असतं म्हणजे मेल हरिण. हरिण म्हणजे डियर, मेल डियर म्हणजे पुरुष हरिण आणि फिमेल डियर म्हणजे स्त्री हरिण, म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग हे पण याच्यामध्ये आलं. जे हरिण असतं त्याला तिला म्हणूया आपण शिंग नसतात, पण जे स्टॅग असतं किंवा मेल हरिण असतं म्हणजे त्याला चितळ म्हणा किंवा सांबर म्हणा, त्याला भरपूर शिंग असतात म्हणजे अँटलर्स असतात, हॉर्न्स असतात. त्याचीच ही तुम्हाला गोष्ट आहे. द स्टॅग ॲट द पूल असं त्या गोष्टीचं नाव आहे. हिला गोष्ट नाही म्हणायचं, हिला फेबल म्हणायचं, कारण ही माउथ टू माउथ म्हणजे एकमेकाला सांगत सांगत आलेली, पूर्वापार सांगत सांगत आलेली, आपल्यापर्यंत आलेली ही गोष्ट आहे. मराठीमध्ये याला दंतकथा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला फेबल्स म्हणतात. फेबल म्हणजे शॉर्ट स्टोरी. वन डे अ ब्युटिफुल स्टॅग केम टू अ पूल ऑफ क्लिअर वॉटर. ॲज ही बेंट डाऊन टू ड्रिंक ही सॉ हिज ओन रिफ्लेक्शन इन द वॉटर. ही वॉज डिलायटेड विथ वॉट ही सॉ. इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर ही केप्ट लुकिंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. एक दिवस एक सुंदर स्टॅग पुलाजवळ आला. पूल म्हणजे हा कोणता पूल? तर हे पूल ऑफ क्लिअर वॉटर म्हणजे तळं, पाणी साठलेलं तळं. ॲज ही बेंट डाऊन टू ड्रिंक जसं त्याने वाकला तो पाण्यामध्ये, तसं ही सॉ हिज ओन रिफ्लेक्शन. त्याने ओन म्हणजे स्वतःची रिफ्लेक्शन बघितली. रिफ्लेक्शन काय बघितलं त्याने पाण्यामध्ये? तर स्वतःचं प्रतिबिंब, स्वतःचीच इमेज बघितली. इमेज रिफ्लेक्शन, इमेज इन द वॉटर. ही वॉज डिलायटेड विथ व्हॉट ही सॉ. आणि त्याला अतिशय आश्चर्य वाटलं की त्याने जे पाहिलं. इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर
पाणी पिण्याच्या ऐवजी तो त्याच्या रिफ्लेक्शनकडे बघत बसला, म्हणजे त्याला जी वॉटरमध्ये पाण्यामध्ये जी इमेज दिसली त्याला तो बघत बसला आणि मग स्वतःशी म्हणाला, हाऊ हँडसम आय लुक, काय सुंदर दिसतोय मी. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःलाच म्हणाला, हाऊ ब्युटिफुल आर दीज कर्विंग अँटलर्स. तुम्ही मगाशी पाहिलंय अँटलर्स म्हणजे काय, अँटलर्स म्हणजे हॉर्न्स, हॉर्न्स अँटलर्स म्हणजे शिंग. हाऊ दे ॲड टू माय ब्युटी, माझी सुंदरता ते ॲड करतात, ॲड करतात म्हणजे वाढवतात. हाऊ ग्रेसफुल दे लुक, देन ही मूव नियरर अँड सॉ हिज लेग्स रिफ्लेक्टेड इन द पूल. आता त्याने तळ्यामध्ये अजून जवळ गेला आणि त्याने परत त्याची इमेज बघायला सुरुवात केली, जे रिफ्लेक्ट वॉटरमध्ये झाली होती, पाण्यामध्ये झाली होती, म्हणजे पूलमध्ये त्याला दिसत होती. आणि त्याचं लक्ष गेलं त्याच्या पायांकडे आणि तो एकदम बेचैन झाला, अनहॅपी झाला. ही वॉज क्वाईट डिसगस्टेड, लुक ॲट माय लेग्स, उफ दे आर सो अग्ली. इथे उफ हा शब्द आलेला आहे, उफ म्हणजे इथे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आलेला आहे, उद्गारवाचक शब्द. दे आर सो अग्ली, खूपच घाणेरडे आहेत ते. ऑल स्पिंडली विथ स्मॉल फिट, हाऊ आय विश दॅट नेचर हॅड गिवन मी लेग्स वर्थी ऑफ माय स्टेटली अँटलर्स. आता तुम्हाला समोर नाम आणि विशेषणं दिसतील, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला ॲडजेक्टिव्स आणि नाउन्स असं म्हणायचं. ब्युटिफुल स्टॅग म्हणजे सुंदर सांबर, क्लिअर वॉटर स्वच्छ पाणी, हँडसम स्टॅग सुंदर स्टॅग, कर्विंग अँटलर्स म्हणजे कर्व असतो ना त्याच्या अँटलर्सला ते, अग्ली लेग्स घाणेरडे पाय, स्पिंडली लेग्स, स्पिंडली म्हणजे ज्याच्यातून हाडं दिसतात किंवा थीन असतात बारीक असतात त्याला स्पिंडली म्हणायचं, स्मॉल फीट छोटे पाय, स्टेटली अँटलर्स हे अँटलर्सचं ॲडजेक्टिव. या बाजूला दिसत आहेत ना तुम्हाला, डाव्या बाजूला लेफ्ट साईडला ते सगळे ॲडजेक्टिव्स आहेत आणि राईट साईडला सगळे नाउन्स आहेत. जेव्हा तुम्ही हा लेसन वाचाल तर मशीनसारखा वाचायचा नाही, तर त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा, नाही समजलं तर व्हिडिओ बघायचा, अजून हवं असेल तर गुगलवर सर्च करायचा प्रत्येक शब्द. तुम्हाला आयडिया सांगितली आहे कसं करायचं आहे ते. ॲज ही वॉज ब्रीडिंग इन दिस वे द स्टॅग हर्ड अँड ॲरो गोईंग स्विश अक्रॉस द पूल. ॲट द सेम टाईम ही पिक्ड अप द सेंट ऑफ हंटर्स. विथ अ क्विक टर्न ही बाउंडेड अवे. हिज लेग्स कॅरीड हिम स्विफ्टली इन टू द फॉरेस्ट. द हंटर्स वेअर हॉट ऑन हिज ट्रायल बट दे वेअर नो मॅच फॉर हिज स्पीड. Soon the stag left the hunters far behind, safe and out of the hunters' reach. The stag slowed down. Suddenly, without realizing it, he walked into a thicket. There were trees with strong branches growing close together. An ass, the same antlers of which he was so proud, got caught in the thick growth. हा स्टॅग त्याच्या शिंगांबद्दल पायाबद्दल असा विचार करत असताना, म्हणजे तो अनहॅपी होता, डिसगस्टिंग होता आणि तो दुःखाने विचार करत असतानाच त्याने आवाज ऐकला एका बाणाचा, की जो त्या पुलावरून म्हणजे पूलवरून म्हणजे वॉटरवरून त्या तळ्यावरून त्याच्या वरून निघून गेला. आणि त्याचवेळी त्याने ओळखलं की आता आपल्याला हा हंटर मारणार आणि मग त्याने ही बाउंडेड अवे म्हणजे ही गो अवे, तो तिकडून निघाला. हिज लेग्स कॅरीड हिम स्विफ्टली, त्याच्या पायांनी त्याला अलगदपणे जंगलातून पुढे पुढे नेलं. पण शेवटी काय झालं, त्याचे शिंग त्या जंगल होतं घनदाट,
थिकेट असा तिथे शब्द आलेला आहे आणि त्या झाडांमध्ये त्याची शिंग अडकली आणि मग त्याच्या मनात विचार आला की मी ज्या शिंगांबद्दल गर्व करत होतो ती शिंग आता झाडांमध्ये अडकली, पाय माझे खूप चतुर आहेत पळायला, चपळ आहेत, पण शिंगांनी माझा घात केला आणि मग कसे बसे त्याने ते अँटलर्स सगळे सोडवले आणि तो पळाला। तेव्हा मग शेवटच्या चार ओळी नीट वाचायच्या आहेत तुम्ही। आय रिअलाइज, आता हा स्वतः स्टॅग बोलतोय, आय रिअलाइज नाव दॅट माय अग्ली फिट सेव्ड माय लाईफ, म्हणजे माझं जीवन अग्ली फिट ज्याला मी म्हणत होतो, माझे पाय जे अग्ली होते त्यांनी मला सेव्ह केले, वाचवलंय। आय वॉज सो प्राऊड ऑफ दीज हँडसम अँटलर्स बट दे वूड हॅव बीन द कॉज ऑफ माय डेथ। डेथ म्हणजे माझ्या मरणासाठी हेच कारण आज ठरणार होते। व्हेरी ऑफन वी डिसलाईक द व्हेरी थिंग्स दॅट आर मोस्ट यूजफुल टू अस, आपल्याला आपल्या काही गोष्टी आवडत नसतात पण त्याच आपल्या आपल्या गोष्टी जर आपण त्याच्यावर नीट विचार केला तर आपल्याला हॅप्पी ठरू शकतात, म्हणजे आपल्याला जे असेल त्याच्यामध्येच आपण आनंदी राहायला हवंय, दुःख न करता, विदाऊट ब्रूडिंग। तुम्हाला समोर प्रेझेंट टेन्समधले वर्ब्स आणि पास्ट टेन्समधले वर्ब्स दिसत आहेत। बेंड बेंट, इज वॉज, सी सॉ, कीप केप्ट, से सेड, लुक लुक्ड, मूव मूव्ड, हिअर हर्ड। व्हिडिओ बघायचं आहे, त्याला लाईक पण करायचं आहे आणि खाली तुमचं नावही लिहायचं आहे। मी बघते कोण बघताय व्हिडिओ ते, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला तेही कंपल्सरी लिहायचं आहे। आणि तुम्हाला जर खूप आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना दिला तरी पण चालेल, पण तुमचं नाव असणं हे महत्त्वाचं आहे, कारण एवढं सगळी झंझट मी तुमच्यासाठी केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही खाली कमेंट्स करायचीच आहे।